जल्लूर, और ये सिद्धेश्वर गली बोलते हैं। यहाँ पर जो देख रहे हैं ये पुरानी गली, जो मैं यहाँ पर मेरा बचपन में गुजरा है। इकड़ा कुणाल दिसले साप तुम्ही इथं थांबलेला? हां मी थांबलेलो तिकडे ना आला तो। हां हां हां, काय नाव कसं तुमचं? अच्छा अच्छा अच्छा, हां सुरेखा कृष्णा कडोलकर। आपण पाहताय गाडीमध्ये साप घुसलेला आहे स्वतःच्या गावात मजा। आणि खरं तर मी इथं स्वतःच्या गावात असल्यामुळे सायकल घेऊन आलो आहे, आणि अशा प्रकारे साप घाबरून कुठे बसतात येऊन पाहू शकता। आणि साप आता परवाशी मी काही दिवसापूर्वी इथं पकडायला आलो होतो तेव्हा पाठीमागे बाजूला होता, आणि काही वेळेला वेळ लागतो। हिंदी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, त्यात साप घुसला होता, तो लोक म्हणजे स्वतः सोडला काय म्हणत होते, म्हणजे लोकांना अशा शंका असतात। पण तुम्ही मला फोन करण्यापूर्वी किती वेळ अगोदर दिसला सापा? म्हणजे लगेच फोन केला मला। हो हो, त्यांनी बघू द्या बाहेर आहेत। काय नाव तुमचं दादा म्हटलं? शशिकांत दादांच्याकडे मी फोन देईन, व्यवस्थित शूटिंग करतील ते, आणि आपण त्याला प्रयत्न करून बाहेर काढूया। इथं जरा इकडं कॅमेरा हे करू, हे जरा पडेल या। खरं तर माझी ही जुनी गल्ली आहे, मी लहानपण माझं इथं काढलेलं आहे। मी पाठीमागची बाजू जी असते, खरं तर आपण ग्रामीण भागात राहत असाल तर अजूनही म्हणजे रस्ते सुधारले, घरं सुधारले, पण अजून वातावरण असं आहे की तिथं साप राहू शकतात। खरं तर बघितलं तर कॉन्क्रीटची घरं जास्त झालेली आहेत, आणि असं असतानसुद्धा आजूबाजूला साप राहतात, आणि जेव्हा ते घाबरतात जागा मिळेल तिथं घुसतात। 3 दिवसापूर्वी इर्टिगा गाडीमध्ये जेव्हा साप घुसला होता, आम्ही 2 तास प्रयत्न करून सापडला नव्हता आणि दिसलाही नव्हता। खरं तर मी जाण्यापूर्वी त्यांना 2 दिसला होता, यासाठी सगळं विचारायला लागतं आहे। आणि लहान गाडीतनं अडचणच्या ठिकाणी साप जर बसला आणि हात पोचत असेल, तो बाहेर येत असेल, तर मोठा प्रॉब्लेम येतो आहे। तर हा वाढताना तो सोपा वाढतो आहे, आणि तो बाहेर अलगत आला गाडी बंद केल्यानंतर पुढे तरी जाऊ। तर आपण त्याला प्रयत्न करून बाहेर काढू, जास्त प्रयत्न करावा लागणार असं वाटतंय। नाग साप मात्र ह्या लहान आहे, बाहेर आहे बाबा। इकडे बहुत ही सुंदर साप, तकरीबन 2 साल की उम्र का ही हो सकता है, और इस तरह से बहुत ही आसान, क्योंकि अभी जाके बैठा हुआ था और अंदर नहीं गया था, खाली 1 मिनट लगा होगा हमें इसको निकालने के लिए। लेकिन इस तरह से सांप हमारे हाथ पड़ोस में रहते हैं, पुराने घर भी वगैरह रहते हैं, वो घर में आके बैठ सकते हैं, बहुत ही सुंदर देख सकते हैं। नाम सब देखी तर असे सांप जर आजूबाजूला असते आपले आपण हे समजून घ्यायला हवं की साप एखादा लहान कुठून येत नाही, मोठे पण असतात। आणि आम्ही बघितलो त्याच वेळेला साप येतात असं आपण गृहित धरून चालायचं नाही, किंवा एखादा आम्ही साप पकडला म्हणजे भीती संपते असंही नसतंय। लक्षात घ्या, याचा पूर्ण विचार आपण करायला हवा की हा साप इथंच कुठेतरी होता, आणि आपल्याला घाबरून जर तो इथं घुसला असेल, जेव्हा जागा मिळत नाही, हात पाय पडतोय, किंवा तो चावू शकतोय, हे गृहित धरून आपली मुलं कुठं जात आहेत, आम्ही काय करतो आहे, आणि कुठला सामान हाताळताना त्यात हात पाय घालताना साप आहे की नाही याची काळजी आपण करावी। विशेषतः ग्रामीण भागात शेणी लाकडं गवत अशा ठिकाणी साप येतात, पावसाळ्यात साप सर्पदोष वाढतात, आणि ग्रामीण भागात सर्पदोष वाढतात ते शेतकऱ्यांना होतात, लक्षात घ्या। तर शेतकऱ्यांनी गोष्ट समजून घ्यायला हवी। शहरातील लोकांना काँक्रीटच्या घरात आम्ही स्वच्छता ठेवण्याचं सांगतो, बिळं कमी करा, बिळं मुजवा, किंवा आपण कंपाऊंड जेव्हा व्यवस्थित ठेवतो, प्रकाशी व्यवस्था करतो, तेव्हा साप काही प्रमाणात टाळता येतात। आजूबाजूला असते ते येतात, खरं तर आम्ही शहरात 75-80% प्रमाणे की काँक्रीटच्या घरामधनं वगैरे साप सापडत असतात, पण मुद्दा असा आहे की ग्रामीण भागात आम्ही बिळं बंद करा असं वगैरे म्हणू शकत नाही, कारण जुन्या घरातनं बिळातनं साप असू शकतात, आपण हातो त्या घरात साप असू शकतात, आणि आपल्याबरोबर ते आयुष्य काढत असतात, आणि अशा वेळेला आपण काहीतरी केलं नाही, पण हात पाय त्याच्यावर पडला चावू शकतो, इतकं धरून
शिणी असतात, लाकडं असतात, अशा ठिकाणी हात पाय घालताना आपण काळजी घ्यावी. विशेष करून लहान मुलं आपली इकडे तिकडे फिरताना त्याच्यावर आपलं लक्ष असावं. आणि सर्पदंश झाल्यानंतर आपण त्याला न घाबरता तोंड देण्यासाठी प्रथमोपचार व्यवस्थित करून प्रथमोपचारची वेगळी वेगळी आम्ही बनवणार आहोत. आणि व्यवस्थित दवाखान्यात पोचून आणि त्याच्यासोबत असणार लोकांनीसुद्धा त्यांच्यावर धीर देण्याचं मोठं काम त्यांच्यावरती असतं आहे. त्याच्यामुळे आपण जगू शकतो, भीती दूर करणे हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यात आपण दवाखान्यात जाऊन जगू शकतो. आपल्या भीतीमुळे आपण मरत असो तर ते धोकादायक ठरतं, लक्षात घ्या. अशा प्रकारचे व्हिडिओ मी बनवत राहणार आहोत, माहिती देत राहणार आहोत. प्रथमोपचार सर्पदंश लक्षणं, सर्पदंशानंतर आपण वाचायचं कसं आणि त्यांना मारायचं का नाही, आपणही सर्पदंशापासून कशाप्रकारे वाचता येईल, सर्पदंश कमी करता येऊन आणि सर्पाला मारण्याचं प्रमाण कमी करता येऊन माणसातील सापाची दरी आहे ती पण कमी करता येते, यासाठी आपण दक्ष राहणं गरजेचं आहे. हा चॅनल तुम्ही पहिली वेळ पाहत असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा, जेणेकरून लोकांना ही माहिती पोहोचवता येईल. खरं तर आपण भर गलीत पाहता लोकांवर जरा व्हिडिओ फिरवा. अशा प्रकारे लोक असतात, लोकांना एक उत्सुकता असते साप पाहण्याची. पण त्यांच्याबरोबर आपणही पाहत असता की फक्त साप पकडला म्हणजे विषय संपत नाही, याहीपेक्षा आपल्या आजूबाजूला असे साप असू शकतात याची काळजी आपण आयुष्यभर घ्यावी. आणि सर्प दोषापासून वाचून सापानेही जगवावं अशी विनंती करतो. आणि आता मी याला बंद करतो, बंद केल्यानंतर व्हिडिओ बंद करा. हा बंद करो, हात घातल्यावर जाईल. नडे तुला नडे कडे हा बघा ना, म्हणजे पन्हा काढलं म्हणजे तुम्ही नाग म्हणता, नाग आहे नव्हे पन्हा नव्हे बघा, कुणाल भेटू शिल्ला बघा. हो धन्यवाद. मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा. आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.